चप्पल व बूटच्या आडून महाराष्ट्रात प्रतिबंधित गुटख्याची मध्य प्रदेशातून चोरटी वाहतूक करणाऱ्या मालट्रकचा पाठलाग करीत 42,64,800 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करीत दोघांना ताब्यात घेतल्याची उत्कृष्ट कामगिरी शिरपूर तालुका पोलिसांनी 22 डिसेंबर रोजी रात्री 10 वाजेच्या सुमारास मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर सावर्दे शिवारात केली आहे. सदर कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक प्रवीण कुमार पाटील यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून दहिवद शिवारात सापळा रचून संशयित क्रमांक RJ11GB8594 हा ट्रक थांबविण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांना पाहून ट्रक चालकाने भरधाव वेगात वाहनासह पळ काढला. मात्र पाठलाग करीत तालुका पोलिसांनी तालुक्यातील सावर्दे शिवारात ताब्यात घेतले. सदर ट्रक क्रमांक RJ11GB8594 ची तपासणी केली असता वाहनात 27,00,000 रुपये किमतीचा पान मसाला व तंबाखूजन्य पदार्थ आढळून आल्याने ताब्यात घेत 15,00,000 रुपये किमतीचा मालवाहक ट्रकसह एकूण 42,64,800 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करीत चालक प्रल्हाद सिंग जसवंत सिंग यादव व 39 राहणार पावाया तालुका बानमोर जिल्हा मुरैना व सहचालक मलखान सिंग करण सिंग परिहार व 28 राहणार गुरावर तालुका जिल्हा शिवपुरी मध्य प्रदेश यांना ताब्यात घेत अटक केली. सदर कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक प्रवीण कुमार पाटील माननीय अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव शिरपूर उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल माने व धुळे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली API सुरेश शिरसाट PSI नरेंद्र खैरनार सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण गवळी नियाज शेख सईद शेख पोलीस हेड कॉन्स्टेबल संजय देवरे संजय धनगर पोलीस कॉन्स्टेबल योगेश मोरे मुकेश पावरा व कृष्णा पावरा यांच्या पथकाने केले. सदर गुन्ह्याचा तपास API सुरेश शिरसाट हे करीत आहेत.